आजच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. जर आपण व्यवसाय आणि उद्योजकतेबद्दल बोलायचं झाल्यास त्यातही महिलांचाही मोठा वाटा आहे. काही काळापर्यंत महिला बॉस ही कल्पना लोकांना करवत नव्हती, मात्र आता चित्र चांगलंच बदललंय. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्वच देशांमध्ये महिला बॉसच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ भारताचा विचार करता 2017 नंतर महिला बॉस असण्याचे प्रमाण तब्बल दुपटीने वाढलं. ग्रॉन्ट थॉर्टन या आघाडीच्या संस्थेने आपला 2022 अहवाल नुकताच जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जगभरातील 29 पेक्षा जास्त देशातील 10,000 कंपन्यांचा अभ्यास या सर्वेक्षणासाठी करण्यात आला. निष्कर्षाप्रमाणे 2017 मध्ये जगभरात महिला बॉसची संख्या 25% होती. 2022 मध्ये हे प्रमाण 38% वाढलं आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त 30%, तर बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वात कमी 14% महिला बॉस आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. माध्यम क्षेत्रात महिला बॉस असण्याचं प्रमाण 23% असून IT क्षेत्रातील हे प्रमाण 20% आहे. महिला बॉस कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक वाढीकडे अधिक लक्ष देतात आणि त्यांना अधिक चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास ते नेहमी तयार असतात. शिवाय महिला बॉसमध्ये करार करताना वाटाघाटीद्वारे योग्य निर्णय घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा खूपच चांगली असते. महत्त्वाचं म्हणजे महिला सामाजिकदृष्ट्या भिन्न लोकांच्या संपर्कात येतात, यामुळे त्यांच्यात संभाषणातून चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता अधिक असते. या कारणांमुळे महिला वरिष्ठ पदांसाठी पुरुषांना वरचढ ठरतात. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम ही जी नवीन कार्यसंस्कृती निर्माण झाली त्याचा फायदा महिलांना झाल्याचं या अहवालात सांगितलंय. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जे नवीन स्टार्टअप सुरू झाले त्यापैकी 45% स्टार्टअप महिलांनी सुरू केले. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय उभारणीत आणि रोजगार देण्यात सुद्धा भारतीय महिला पुढे आहेत. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन रिपोर्टनुसार देशातील 45% स्टार्टअपच्या मालक महिला आहेत आणि मध्यम लघु उद्योग क्षेत्रात सुद्धा महिलांचे प्रमाण 20% आहे. देशात सध्या सुमारे 45 कोटी महिला कोणते ना कोणते काम करत आहेत, तर महिलांनी सुरू केलेल्या छोट्या मोठ्या उद्योगांची संख्या तब्बल 1.5 कोटी आहे. त्यातून त्यांनी 2.2 ते 2.7 कोटी लोकांना रोजगार दिला. 2030 पर्यंत महिलांनी सुरू केलेल्या अशा छोट्या मोठ्या उद्योगांची संख्या 3 कोटींपर्यंत पोहोचेल आणि या उद्योगांमध्ये 15 कोटीपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला जाईल असंही या अहवालात सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.